सज्जन हो, माता पिता नो, भगवान रामचंद्र प्रभुच्या रम्य कथा अपन श्रवण करता आहत, अपन धन्य आहत। आणि आपल्या पुढे रसाळ अशी राम कथा अपन चिंतन करता निवडलेली आहे। तेव्हा महत् प्रयासातून, कठिन साधनेतून राजा दशरथाच्या दरबारी प्रभु प्रगट झाले। उशिरा आले परमात्मा, खूप सायास लागले। आणि चांगल्या गोष्टीला उशीरच लागत असतो, चांगल्या गोष्टी सहजासहजी आणि लवकरात लवकर घडून येत नाहीत। आपल्या परमार्थ क्षेत्रात सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे प्रसाद, आणि प्रसाद आरंभाला कधीच नसतो, त्यासाठी त्याची वाट पाहावी लागते। पाहे प्रसादाची वाट, चांगली गोष्ट उशिरा प्राप्त होत असते। परमात्मा प्रगट झाले आणि नामकरण विधीनंतर लगेच 4-5 वर्षांनी परमात्माला वशिष्ठाच्या आश्रमात 4 भावंडासह राजांनी दाखल केलं। गुरु परंपरा नष्ट होऊ नये म्हणून आरंभाला वशिष्ठांनी नाकारलं। महाराज आरंभाला तर वशिष्ठ म्हणाले, राजा अरे मी तुझ्या 3 पुत्रांना विद्यार्जन करू शकतो, विद्या देऊ शकतो, हा चौथा मुलगा कोण आहे तू ओळखला नाही, नाही तसा तो कोणालाच ओळखायला येत नाही, अकळ, अरे तुला जरी तुझा बाळ वाटत असेल, लेकरू वाटत असेल, पण जगाचा हा गुरु मायबाप, अरे हा ब्रह्मविद्येचा पुतळा आहे, सगळ्या विद्या याच्यापासून झालेले, येण्याची पढवणी वेद केला शहाणाओ, असा हा तुझा राम आहे, मी याला काय शिकवू। पण परमात्माने हात जोडले, श्री गुरु राया तुम्ही गुरु शिष्य परंपरेला खंडन करू नका, मी जर श्री गुरुच्या गृही जाऊन विद्या अर्जन केलं नाही तर जगाला गुरु कसे समजतील। एथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती तेची एर अनुष्ठिती सामान्य सकळ। आपली भारतीयांची हिंदू संस्कृतीची परंपरा आहे, वडिलांनी ज्या मार्गाचं अवलंबन केलं मागावून येणारे त्या मार्गाने जात असतात। मी जर पूर्ण परब्रह्मच जर श्री गुरुला नाकारील तर श्री गुरु शब्दाची किंमत काय राहील। गुरुजी मला विद्या द्या, शिष्यस्ते हम शाधि माम त्वाम प्रपन्नम, मला तुमचं शिष्य करून घ्या। सद्गतीत झाले वशिष्ठ आणि नंतर विद्या शिकवायला सुरुवात केली। परमात्मा विद्याविभूषित झाले आपल्या 3 भावंडासह, 4ही भावंड। वेळ लागला नाही, काना वचनाची भेटी सरिसाची गा किरीटी, वस्तू होऊनी उठी कवन एकू जो, तो परमात्मा आहे। श्री गुरुच्या मुखाची आणि सत्शिष्याच्या कानाची भेट आटोपलं काम। तो काय म्हणे, कानी ऐकिली मात तोच झाला घात जीवपणा, जीवपणा जातो श्री गुरुच्या वचनानं, आणि देवपणा येतो, महाराज साध्या भाषेत देवपणा येतो। पूर्ण झाले परमात्मा, पूर्ण होतेच, कथा तरी कशी सांगू अशी सांगावी लागणार आहे। परमात्मा पूर्ण विद्याविभूषित झाले आणि पुढे परमात्मानी संपूर्ण भारतातल्या तीर्थयात्रा केल्याचा उल्लेख आहे वर्णने। का कराव्यात तीर्थयात्रा, माझ्या ज्ञानोबरांना विचारा ना। 3 तपापैकी जे शरीराचं तप आहे, कायिक तप म्हणतात त्याला, ते कायिक तप म्हणजे तीर्थयात्रा आहे। तया प्रिय देवतालया यात्रादिके करावया, अष्टही प्रहर जैसे पाया उळी गघापे। अष्ट प्रहर पायानं चालत राहणे आपल्या प्रिय देवतेकडं,
तिकई तपस्या तिकई साधना गुरुजी वेगळीच आहे. दिंडी म्हणजे दिंडीच आहे. वारकऱ्यांची जी दिंडी ना, नाचत पंढरीये जाऊ रे खेळ्या विठ्ठल रखुमाई पाहुरे. आणि हाच आदर्श समाजापुढे ठेवण्याकरता प्रभू परमात्मा पायी तीर्थयात्रा करतात. तीर्थयात्रा करून घरी आलेत. प्रभूची वृत्ती उदास झाली, कशातच मन लागेना. तीर्थाटनाचं हे फळ आहे. गरुड महाराज याच्या पेक्षा वेगळं होतं. तीर्थयात्रा करून आले की अहंकार येतो, आम्ही हे पाहिलं, आम्ही ते पाहिलं. आपल्या ग्रामीण भाषेत मराठी मराठमोळी एक मन आहे, एकदाच बसली जर गंगेत तर सातदा बसती सांगेत. तेच तेच पुन्हा पुन्हा. तीर्थयात्रा करून आले प्रभू उदास झाले. जग पाहिलं ना की आपला मोठेपणा जाग्यावर जिरत असतो, अहंकार जिरत असतो. तो अहंकार जावा की केवढं परमात्माचं जग आहे, केवढं विश्व आहे, आणि विश्वात काय काय नाही. परमात्मा थोडे उदास झाले आणि मग वशिष्ठांनी उपदेश केला. त्याला योग वाशिष्ठ नावाचा ग्रंथ म्हणतात. प्रभू रामचंद्र भगवान की प्रभूला उपदेश केला. जसं अर्जुनाला कर्तव्यावर आरूढ करण्याकरता, कर्तव्य विन्मुख झालेला अर्जुन कर्तव्यावर आरूढ करण्याकरता माम अनुस्मर युद्धच असा उपदेश करावा लागला की माझं अनुसंधान ठेव आणि युद्ध कर. कर्मात प्रवृत्त केलं वशिष्ठांनी. आणि आता खऱ्या अर्थानं प्रभू ज्या कर्मा करता कार्या करता आले होते ते कार्य सुरू झालं. प्रभू रामचंद्र भगवान की जय. विश्वामित्र नावाचे ऋषी, त्यांना यज्ञ करण्याचा छंद होता बुवा. आणि यज्ञ करणीय पण आहेत, यज्ञ करावेच लागतात, यज्ञ करावेच लागतात. मुळात तर ज्याला भीष्माचार्यांचं विष्णू सहस्रनाम मुखोद्गत असेल त्याला कळेल परमात्माचं नावच यज्ञ. यज्ञो यज्ञ पतिर्यज्वा यज्ञांगो यज्ञवाहन. परमात्मा यज्ञ स्वरूप आहे. आणि भगवद्गीतेतही मुखातून तेच वचन बाहेर आलेत प्रभूच्या. जेव्हा कुरुक्षेत्रावर भगवद्गीता सांगतात, भगवान म्हणतात अहम ही सर्व यज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च. अर्जुन सगळ्या यज्ञांचा भोक्ताही मी आहे आणि स्वामी मी आहे. प्रभू म्हणजे स्वामी मालक. आणि म्हणून प्रभूच्या प्रत्यर्थ यज्ञ करावेत. विश्वामित्राला यज्ञाचा छंद होता, पण काळ प्रतिकूल होता. काय काळ अनुकूल आहे महाराज आज परमार्था करता. थोड्या दोन गोष्टी सांगता या लागल्या तिथं बसून की लोक लगेच महाराज महाराज म्हणून पाय धरतात. किती उपकार. जसं श्रीमंत बापानं इस्टेट कमावून ठेवावी आणि मुलांनी मजा मारावी त्याच्यावर हौस मजा, तसंच हे ज्ञानवरांनी तुकोबरांनी नामदेवरांनी इस्टेट कमावून ठेवलेली आहे. आज हौस मजा आहे महाराज आमची. सज्जन बापाच्या इस्टेटीवर जशी मजा मारावी तशा प्रकारचा अनुकूल काळ झालेला आहे. अनुकूल परमार्थ करणाऱ्याला महत्व आहे. तो काळ असा होता राक्षस मातले होते नुसते आणि यज्ञाचा विध्वंस करीत होते. विश्वामित्रांना कळकळ होती यज्ञ व्हावेत, कारण यज्ञात भवती पर्जन्य यज्ञ कर्म समुद्भव अन्नात भवंती भूतानी पर्जन्यात अन्न संभव. आणि यज्ञात भवती पर्जन्य, यज्ञापासून पाऊस पडतो, पावसापासून अन्न होतं आणि अन्नापासून प्रजा सुखी होते. म्हणून ऋषी म्हणून यज्ञ करीत होते. राक्षस यज्ञ होऊ देत नव्हते बुवा, विध्वंस करायचे. आणि म्हणून चिंता तूर झालेले विश्वामित्र कपाळाला हात लावून बसले होते. कसे यज्ञ करावेत. नारद स्वामी भेटले आणि नारदांनी सांगितलं तुम्हाला चिंता करायचं काय काम. आणि माझी या भक्ता काय संसाराची चिंता, समर्थाची कांता कोरण मागे. आपण चिंता करायची नाही. जयाच्या कुळी चिंता झाली ईश्वराची पतिव्रता. महाराज भक्ताच्या चिंतेनं परमात्माच्या गळ्यात माळ टाकून दिली पाहिजे.
घालोनिया भार राहिलो निश्चिंती। तो काय म्हणे भार घातलियावरी, महाराज भगवत भक्त अहंकाराचा भार मी केल्याचा भार डोक्यावर कधीच घेत नाहीत, देवावर सोडलेला असतो भार। नारदाने सांगितलं परमात्मा अवतार घेणार आणि परमात्मा आईच्या गर्भातच प्रतिज्ञा करणार, कौशल्याच्या उदरात असताना 4 महिन्याची प्रतिज्ञा करणार, विश्वामित्र याग नेईन मी सिद्धी मारी न कुबुद्धी दोघा जना, तुम्ही कशाला चिंता करता। म्हणून विश्वामित्र शांत बसले वाट पाहत होते आणि तो सोन्याचा दिवस उगवला। विश्वामित्राला कळलं राजा दशरथाच्या दरबारात परमात्मा प्रकट झालेत आणि विद्याविभूषित झालेत। तेव्हा विश्वामित्रांनी आपला स्वाभिमान सोडला, स्वाभिमानी ऋषी होते विश्वामित्र, ते कोणाच्याही दारात हात पसरणारे असे नव्हते। प्रतिसृष्टी निर्माण करण्याची ताकद होती सज्जन, प्रतिसृष्टी दुसरी सृष्टी निर्माण करण्याचं सामर्थ्य होतं, पण या असुरी शक्तीपुढे हात टेकले गेले होते आणि म्हणून आपला स्वाभिमान जाग्यावरच जिरवला आणि दशरथ राजाच्या दरबारात जाऊन भीक मागीन आणि मदत म्हणून परमात्मा घेईन आणि परमात्माला यज्ञसिद्धीला न्यायला लावीन म्हणून अयोध्येत आले। काय स्वागत झालं विश्वामित्राचं, दशरथ राजानं प्रेमानं स्वागत केलं आणि काय मागायचं ते मागा म्हणाले। त्यावेळेला वशिष्ठ थोडी मध्यस्थी केली की राजा जरा विचार करून बोल, तू कोणाशी बोलतोस? अरे हा तोच ऋषी आहे की ज्याने हरिश्चंद्राच महाराज वन 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 हरिश्चंद्राला फिरवलं आणि स्वतः काशीला जाऊन विकावं लागलं स्वतःची बायको, स्वतःचा लाडका एकुलता एक पुत्र, हाच त्याला कारणीभूत ऋषी आहे, जरा याच्या समोर विचार करून बोल। बोलताना संयम सुटला दशरथ राजाचा आणि ते म्हणाले गुरुजी माझ्या दान धर्मात तुम्ही मध्यस्थी करू नका, देणारा मी। विश्वामित्राला म्हणाले काय मागायचं दे मागा। विश्वामित्रांनी मोठेपणा दिला आणि त्या मोठेपणात अहंकारात दशरथ राजा जरा फुगले, फुगतच माणूस, मोठेपणा कोणालाही द्या त्याला अहंकारानं फुगत होतो। मागा गुरुजी काही मागा। विश्वामित्र म्हणाले मला तुझ्या धन दौलतीशी काही संबंध नाही, तीही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी, आम्ही वैभव संपन्न आहोत, अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी भिकारी नाहीत आम्ही, मला तुझं सैन्य शिपाई नकोस, मला तुझं राज्य नको, मी एका मोठ्या अडचणीत आहे, मला यज्ञ करायचे आणि राक्षस यज्ञ सिद्धीला जाऊ देत नाहीत, मला राक्षसांना मारण्याकरता प्रतिकार करून यज्ञ सिद्धीला नेण्याकरता तुझा राम माझ्या पत्रात भीक घाल। विश्वामित्राची ही मागणी ऐकून राजाच्या डोळ्यापुढे अंधार झाला। बाप रखुमा देवीवरू जीवीचा जिवाळा, काही केल्या वेगळा नोवे गे माये, महाराज सगळा जीव की प्राण श्रीराम होते दशरथाचे, म्हातारपणी झाले ज्ञानोबाराय वर्णन करतात, माणिक एक विपाईले तयाचे का जे तुले माता पितरा, अशी अवस्था झाली राजा दशरथाची। म्हणाले गुरुजी मी पुत्रकृपण हो मला माफ करा, मी राम देऊ शकत नाही। विश्वामित्र तापले, वस्तू स्वर्गातली माग म्हणत होता, पाताळातली माग म्हणत होता, वस्तू तुझ्या जवळची मागितली, विचार कर, बोले एक चाले एक, त्याचे पाहुणे मुख। वशिष्ठ गुरुजींनी पुन्हा मध्यस्थी केली आणि दशरथाला समजून सांगितलं राजा तुला काय सांगू, विश्वामित्र साधू आहे, खरं तर महाराज हे दोन साधू एकेकाळी एकमेकाचे कट्टर वैरी होते, कट्टर, वशिष्ठाचे 100 पुत्र आपटून मारणारा हाच विश्वामित्र होता। मी कुठेतरी एक वाक्य ऐकलं, साधू का गेट और साधू का पेट बड़ा होना चाहिए, साधू त्याला म्हणतात महाराज त्याचा दरवाजा मोठा पाहिजे, त्याचं पोट मोठं पाहिजे, म्हणजे जेवण्याकरता नाही, त्याच्या पोटात जगाचे आघात साठवले गेले पाहिजेत, अपराध साठवले गेले पाहिजेत। वशिष्ठ फार महान आहेत, ते म्हणाले माझा विश्वामित्र एक साधू आहे,
आणि ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूची संगती तरणोपाय। याच विश्वामित्रा बरोबर जर तू श्रीरामाला देशील ना, जाताना श्रीराम दोन हाताचा जाईल, येताना तुझा श्रीराम चतुर्भुज होऊन येईल असे चिन्ह दिसतात। पाठव विश्वामित्रा बरोबर पाठव। मला धर्म कार्य होण्याकरता शत्रुत्व विसरून विश्वामित्राला सहाय्य करतात वशिष्ठ गुरुजी। हे ऐसा अंतकरण होना चाहिए साधू का, चांगलं जर होत असेल आमचं सहकार्य। आणि मग श्रीगुरूंची आज्ञा झाल्यावर दशरथ राजाने एका अटीवर प्रभूला विश्वामित्राबरोबर पाठवलं। ती अट अशी, राजा दशरथ म्हणाले, म्हणतात वशिष्ठ गुरुजी तर मी एकट्या रामाला पाठवू शकत नाही, रामाचा पाठीराखा लक्ष्मण सोबत न्यावा लागेल। खरं तर यावेळेला वशिष्ठाला विश्वामित्राला हसू आलं। मी राजाला गहू मागितले ना, हा राजा म्हणतो दळून नेणं लागतील, दळून देईन, कोणाला नकोय। एका श्रीरामाची मागणी केली, श्रीराम लक्ष्मण दोघही मिळाले। आणि मग ऋषी बरोबर राम लक्ष्मण अरण्याकडे निघाले। पुण्य सलीला शरयू माई पार करून पलीकडे गेले राजा दशरथ। भरलेल्या डोळ्यानं सारखे पाहत होते, सोपून दिले खरे। विश्वामित्राच्या हातात आणि सांगितलं, गुरुजी माझे दोन बालक आहेत सांभाळा। विश्वामित्र जाताना म्हणाले, अरे वेड्या, सगळ्या जगाला सांभाळणारा हा आहे, मी कोण सांभाळणार याला, चिंता करू नको, सर्व मंगल होईल, कल्याण होईल। आणि प्रभूला घेऊन जातात। रस्त्यानं जात असताना किर्र अरण्य लागलं, भयंकर आरोळी आली आणि त्या आरोळीनिशी सगळं अरण्य ध्वनानून गेलं। शापद पशु पक्षी आपापला जीव घेऊन पळू लागले, वैरभाव विसरले, सस्याचे आणि शिवाचे कळप एकत्र पळू लागले, गाई आणि वाघ एकत्र पळू लागले मानात माना घालून। लक्ष्मणाला विचित्र वाटली ही घटना। लक्ष्मणजींनी विचारलं की गुरुजी एक क्या बात है, ऐसा क्यों देख रहे हम? परस्परात वैर असलेले पशु, परस्परात वैर असलेले पक्षी एकत्र येऊन पळायला लागले। विश्वामित्र म्हणाले, खरं तर चुकीनं तुम्हाला मी या रस्त्यानं आणले, या रस्त्यानं आपण यायला नको होतं, चुकलं माझं, चुकलंच नव्हतं। विश्वामित्र बुद्धिवान ऋषी आहे, विश्वामित्रानं मुद्दाम राम लक्ष्मण या रस्त्यानं आणले होते। पण हलवणे खुंट, आधी करावा बळकट, शहाण्याची ही पद्धत असते, खुंट हलून हलून बळकट। मी नेहमी सांगत असतो, आमच्या इथे एक सुतार होता, वारला बिचारा, बळी सुतार नावाचा सुतार। त्याच्या कामठ्यावर जर आऊत टाकलं शेतकऱ्यानं, तर बापानं टाकावून गुरुजी ते लेकानं न्यावं, लवकर कामच व्हायचं नाही, पण काम म्हणजे काम। आम्ही कामठ्यावर उभे राहायचो, हलून हलून म्हातारा पुन्हा पुन्हा ते उपसून घ्यायचा, पुन्हा तासायचा, कागदासारखे पापुडे घ्यायचा, पुन्हा ठोकायचा, पुन्हा हलवायचा, दिवसभर त्याचं तेच काम। पण एकदा का आऊत भरून दिलं, आऊताला जानुळे भरून दिले, आऊत मोडल जानुळं नाही पडणार। दुसरे होते भाकरे सुतार, तुमच्यासारखे नाही, दुसरे बाकीचे सुतार, आऊत काम त्यावर नेऊन टाकावं आणि चहा पिऊन यावं घरचं, की झाला तयार झाला आऊत, उचला पाटील, पाटला ना आऊत उचलाव, खांद्यावर घेऊन शेताकडे निघाव, पाटील शेतात जानुळ पांधीत गळून पडावं। हलवणी खुंट, आधी करावा बळकट। मुद्दाम परीक्षा पाहायला लागलेत विश्वामित्र, म्हणाले मी चुकीच्या रस्त्याने आणलं, कारण लक्ष्मणा इथे महाभयंकर राक्षसी नाही आणि तिची आरोळी ऐकून हे पशुपक्षी जीव की प्राण एकमेकांना मानात माना घालून पळायला लागले। लक्ष्मण म्हणाले, गुरुजी एका स्त्रीला भिवून जर रस्ता सोडून वेगळ्या रस्त्यानं जायचं होतं, तर मग येताना चार चार बांगड्याच भरून आणायच्या होत्या आमच्या हातात, कोण हो आम्ही? शौर्यम तेजो धृतीर दाक्ष युद्धे चाप्य पलायनम दानम ईश्वर भावश्च क्षात्र कर्म स्वभावजम
क्षत्रियाच्या सात कर्मात आम्ही प्रवीण आहोत आणि यासाठीच अवतार आहे माझ्या प्रभूचा. कशासाठी? महत्वाचं अवतार कार्यच हे दुष्टांचं नाश. लक्ष्मणाला सावध केलं प्रभूंनी. लक्ष्मणाला सांगितलं, कोणती ताटिका राक्षसी मला दिसू दे. लक्ष्मणाने एका बाणात अरण्य साफ केलं, वाट केली, महाभयंकर ताटिका दिसू लागली. परमात्माने एका बाणात त्या ताटिकेला संपवलं. प्रभु रामचंद्र भगवान नाथ महाराज वर्णन करतात, तिला जन्म मरण सहित मारलं. म्हणजे आता जन्मायचंही नाहीतर मारलं की जन्माला यावं लागतं, जन्माला आलं की मरावं लागतं. परमात्माच्या हातानं पुन्हा जन्म मरण नाही. कृष्ण कोपोणी जाशी मारी तो पावे ब्रह्म साक्षात्कारी. मा कृपेने उपदेश करी तो कैशापरी न पवेल. परमात्माच्या हातानं महाराज ती मुक्त झाली, मुक्त. आणि नंतर परमात्मा काम्यक आश्रमावर विश्वामित्रासह आले. संत साधू मुनी सगळे गोळा झाले. ताटिका मारल्यानंतर अरण्यात वार्ता पसरली की आपल्या बापाचा बाप आपला कैवारी आला. ताटिका मारली, सगळे संत महंत कड्या कोपऱ्यात कुठेतरी कपारीत लपून बसलेले सर्वजण आले. काम्यक आश्रमावर एक मुकाम झाला. विश्वामित्रजीने आपली विद्या राम लक्ष्मणाला परत पुन्हा शिकवली. ते म्हणाले, वशिष्ठांची विद्या तर तुम्ही घेतलीच, माझंही काही नाव व्हावं असं वाटत असतं माणसाला की मी श्रीरामाचा गुरु म्हणावा, लोक म्हणतील म्हणून माझ्याकडे काही विद्या आहे ती घ्या. प्रभूंनी स्वीकार केला. आणि पुढे सिद्धाश्रमावर आल्यानंतर महाराज सिद्धाश्रमाला अवकळा आलेली होती. यज्ञाचे कुंड विस्कळीत झालेले होते. स्त्रुक स्रुवा यजवा समिदा हवीर द्रव्य जिकडं तिकडं फेकल्या गेलं होतं, काहीच बरोबर नव्हतं. तिथं ती अवकळा पाहिली. परमात्माने विश्वामित्राला सांगितलं, गुरुनाथ जल्दी से जल्दी तयारी करो, यज्ञ लवकर सुरू करा. विश्वामित्र थरथर कापत होते. राघव यज्ञ आम्ही सुरू करू, पण सांभाळणं तुझं कर्तव्य आहे बापा, यज्ञाचा विध्वंस राक्षस करतात. परमात्माने ती जबाबदारी आपल्यावर घेतली. यज्ञ सुरू झाला, ज्वाळा भडकल्या आणि नंतर मारीच आणि सुबाहू 14,000 राक्षसांचे मालक एकदाच आरोळ्या करून आकाश मार्गाने आले. यज्ञाचा विध्वंस करायचा म्हणून शिळा शिखर वृक्ष पाषाण रक्त त्या यज्ञात टाकायचं आणि नाश करायचा. पण परमात्मानी आश्चर्य केलं. महाराज लक्ष्मणाला सांगितलं, प्रतिज्ञा माझी आईच्या उदरात, धनुष्याला हात तू घालू नकोस, मारी स्वभाऊ मारण्याची प्रतिज्ञा माझी. विश्वामित्र याग नेईन मी सिद्धी, माझी प्रतिज्ञा मला पूर्ण करायची. लक्ष्मण तुम्ही शांत बसा. आणि परमात्मानं काय केलं, हजारो धनुर्धारी श्रीराम झाले मंडपाच्या चौबाजून. धनुष्याला बाण लावलेला, अकर्ण कानापर्यंत कानडी ओढलेले, हजारो श्रीराम तयार झाले. काय करता येत नाही महाराज मालकाला. कोण्याही बाजून राक्षस येवत. राक्षसांच्या आरोळ्या आल्या. महाराजा ऋषी मुनींचे मंत्र चुकू लागले. आणि मग परमात्माने असा दिव्य बाण सोडला. सद्गुरूचं स्मरण करून एका बाणापासून कोट्यवधी बाण तयार झाले. राक्षसांचा धुवा उडवला आणि एका बाणानं सुभाऊचं हृदय चिरलं. आणि गरगर 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 अंधारी येऊन सुभाऊ जमिनीवर आपटला. आणि तोच बाण मारीच वर होता आकाश मार्गानं. त्या मार्चाला नुसता वारा लागला. वाटुळीत जसं पान उडाव असा फडा 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 उडत समुद्राच्या पलीकडे जाऊन पडला. आणि तिथंच त्याची आरमान झाली. त्यानं विचार केला, जहां राम है वहां मेरे बाप का क्या काम है. काय आमची ताकद आहे त्या रामा पुढं, काय प्रताप आहे रामाचा. विश्वामित्राचा यज्ञ सिद्धीला गेला. विश्वामित्रानं पंक्ती भोजन दिलं. ऋषी मुनी आनंदानं मंडपात जेवले. जनक राजानं एक दूत पाठवला आणि विश्वामित्राचं दर्शन घेतलं. त्या दूतानं नमस्कार केला. विश्वामित्रानं विचारलं, आपण दूत दिसता,
कोण देशीचे कोण्या राजाचे दूत आहात? त्याने सांगितलं, महाराज मी विदेही जनक राजाचा शिपाई हो. विदेही जनक नाव ऐकल्याबरोबर सद्गदित कंठ झाला विश्वामित्राचा. आलिंगन दिलं त्या दूताला. कोणीकडे येणं केलं? आमच्या आश्रमावर कशी काय आलात? त्यांनी पत्रिका काढली, चिठ्ठी, आणि ती विश्वामित्राच्या हातात दिली. स्वामी, ही चिठ्ठी आपल्या करता आलेली आहे. पहिली वनलेली निढळी, मग लिंगिली हृदय कमळी. चिठ्ठी फोडली, जनक राजाचं हस्ताक्षर होत आणि त्याच्यावर कुंकू शिंपलेलं होत. विश्वामित्रानं कपाळाला चिठ्ठी लावली आणि हृदयाशी धरली आणि मग वाचली. त्यात लिहिलेलं होत, प्रिय स्वामी विश्वामित्रजीच्या चरणी राजा जनकाचा कोटी कोटी प्रणाम. आपल्याला कळवण्यात येते की माझी मुलगी नामे जानकी, तिच्या स्वयंवराची जय्यत तयारी मिथिलेत झालेली आहे आणि जो राजकुमार तिला स्वयंवरात जिंकेल त्याच्याशी तिचं लग्न लागणार आहे. आणि त्या लग्न प्रसंगी तुमच्या शुभ हस्ते वधूवरांच्या मस्तकावर अक्षदा पडाव्यात. हीच एक शुभ कामना अंतकरणात घेऊन आपणाकडे दूत पाठवलेला आहे. कार्यास अगत्य अगत्य येण्याचे करावे. आपली उपस्थिती प्रार्थनीय असेल. विश्वामित्राचा कंठ पुन्हा दाटला की जनक राजासारख्या महान अधिकाऱ्यांनी मला आमंत्रण द्यावं. श्रीरामाकडे पाहिलं आणि विचारलं, राघव जिस कार्य के लिए मैंने तुझे यहां लाया है, मेरे लाला तूने तेरा कार्य पूरा कर दिया है, लेकिन आप क्या करोगे? अब कुछ दिन मेरे साथ रहेंगे या अवध को वापिस जाएंगे? वापिस जाएंगे? तुला दशरथाचं दर्शन, कौशल्याचं दर्शन घेण्याकरता वापस जायचंय की काही दिवस माझ्या समागमात राहतोस? परमात्मानं फार गोड उत्तर दिलं, फार गोड. परमात्मा म्हणाले, विश्वामित्रजी मुनिवर, जिस दिन मेरे पिताश्री ने मेरा हाथ आपके हाथ में सौंप दिया, उस दिन से यही श्री राम दशरथ जी का नहीं, आप विश्वामित्र जी का हुआ. मला तुमच्या हवाला केलंय, मी तुमचा आहे. तुमची जशी इच्छा असेल तशी. परमात्मा आहे, भक्ताची इच्छा पूर्ण करतो. परमात्मा म्हणाले, मी तुमच्या समागमात राहण्याची इच्छा आहे मला. मला तर आता माझ्या मित्राच्या मुलीच्या स्वयंवराला जायचंय. येशील? हा, क्यों नाही, निश्चित येणार. आणि मग हजारो ऋषींच्या मेळ्यात परमात्मा मिथिलेकडे निघालेत, मात्र कुठल्याही वाहनाचा वापर केलेला नाही, पायानं चाललेत. जनक राजाचा अधिकार महान आहे महाराज, ते विदेही राजा आहेत. तुका म्हणे राज्य करिता जनक अग्नि माझी एक पावजळे, एवढा अधिकार ज्या राजाचा आहे. त्या राजाच्या भेटीला आपला अहंकार दाखवायचा नाही. जय जगा धाकुटे होई जे तै जवळीक माझी. अभिमान परस अंडीजी, आपला अभिमान पलीकडे सोडायचा. आणि पायी निघालेत. जात असताना रस्त्यात सुंदर कथा आहे. एक उदास ओसाड अरण्य लागलेले. ते अरण्य ओसाड का म्हणून, तिथे चिटपाखरूही नाही, तिथे झाडावर पानं नाही, झाडाच्या पाण्या साली गळून पडलेल्या आहेत. तिथे पाण्याचा थेंब नाही, तृणाचा अंकुर नाही. तेव्हा श्रीरामाने कथा विचारली की हे अरण्य असं ओसाड काय? आणि म्हणून त्या निमित्तानं विश्वामित्रानं अहिल्या नावाच्या एका महान पतिव्रतेची कथा सांगितली. ती ब्रह्मदेवाची सुपुत्री मानसकन्या, आणि तिला तिच्या पतिराजाचा शाप झाला कारण इंद्रानं भ्रष्ट केलं. गौड कथा आहे. पण आपल्याला पूर्ण रामायण 7 दिवसात घ्यायचं असल्यामुळे कुठे कुठे उचलता पाऊल घेणं चाललेलं आहे. प्रभू रामचंद्र भगवान की जय. पूर्ण कथा आपल्याला 7 दिवसात करायचा संदेश आहे, आदेश आहे माझ्या मित्रमंडळीचा की पूर्ण कथा झाली पाहिजे 7 दिवसात. प्रयत्न चालू आहे. चला, प्रभूची पायाची रजकनं तिच्या अंगावर गेल्यानंतर त्या शिळेचा उद्धार झाला आणि अहिल्येचा उद्धार करून परमात्मा मिथिलेत आले.
मिथिला नगरी जनकपूर हे आनंदात अकंठ बुडालेलो होतो, अकंठ नाही त्या आनंदाशी जोडा, सांगता गोष्टी लागती गोडा। कारण जनक राजाच्या जानकीचं स्वयंवर होत, देशा देशातून राजे, मुकुटमणी राजे, समुद्रवलयांकित राजे, मांडलिक राजे, सार्वभौम राजे, सर्व राजपुत्र, प्रधान पुत्र, प्रधान मंडळी पाहुणे म्हणून आमंत्रित केलेले होते। तुडुंब जनक नगर भरलं होत, जिकडे तिकडे आनंद होता, मान सन्मान सगळ्यांचा योग्य रीतीने चाललेला होता। आणि विश्वामित्र आल्याची बातमी जनकाला कळते तेव्हा जनक राजा सर्व विसरले आणि जनक राजा सामोरे आले विश्वामित्राला भेटण्याकरता। नियम तो असा आहे महाराज साधू विषयी, करिता देवतार्चन घरा आले संतजन, देव सारावे परते संत पुजावे आरुते। देवापेक्षाही संतांचा मान मोठा आहे, म्हणून विश्वामित्र आल्याची वार्ता, साधू आल्याची वार्ता समजल्याबरोबर तुका म्हणे आले घरा, कोण म्हणलं दरवाजे बंद करा। खऱ्या अर्थानं तोच दिवाळी, तोच दसरा। बरं आता एकदा आला तर आला, देव नाही आला संत आले। विश्वामित्र संत आहेत, आहे देवही सोबत आहे म्हणा, थोडाफार आधार आहे ना। खरी पूजा ही संत पूजा आहे। जनक राजा सामोरे गेले, प्रथम भेटी आलिंगन, कडकडून मिठी मारली। आणि मिठी मारल्यानंतर जनक राजाची मान विश्वामित्राच्या मानेवर पडली, विश्वामित्राची मान। महाराज एक राजयोगी आणि एक कर्मयोगी आहे, जनक कर्मयोगी आहेत आणि हा राजयोगी विश्वामित्र, दोघांची भेट झालेली आहे। परस्परी जवळिकेची सरोवरे, जैसी कालवती परस्परे, मग तरंगाशी धवळारे तरंगची होती। आनंदाच्या लाटा, तरंग म्हणजे लाटा। आता आनंद आहे दोन साधूच्या भेटीत। जनक राजाने डोळे उघडले थोड्या वेळानं आणि विश्वामित्राच्या पाठीमागे उभे असलेले दोन राजकुमार, त्यापैकी एका राजकुमारावर नजर गेली जनकाची। घवघवीत सावळा सुकुमार, कर्दळी गाभा, भगवान श्रीराम जनकानं डोळे भरून पाहिले पहिल्यांदा। आणि जनक राजाचा डोळ्यावरचा संयम सुटला, ताबा सुटला। आता जनकाचे डोळे परत यायला तयारच नव्हते। जनकाची दृष्टी परत माघारी घेत नाही। असं रूप आहे महाराज, ते पाहिल्याबरोबर जीवाला वेध लावणार रूप। खर तर आपलं तेवढं पुण्यच नाही महाराज, आपलं कुठंतरी जन्मजन्माचं पाप आहे। खरं रूप परमात्मा आपल्याला दाखवत नाही। प्रभूच्या रूपाकडे पाहून जनक राजे मंत्रमुग्ध झाले, मनच हरवलं, हरपले मन झाले उन्मन। उत अधिक मन, उत म्हणजे उडणे, नष्ट होणे, आणि मन म्हणजे मन, मनच राहिलं नाही, उन्मनी अवस्था लागली। ती अवस्था जिरवून जनक राजा विचारायला लागलेत, मुनिवर हा राजकुमार कोण आहे? माझ्या डोळ्यावरचा ताबा सुटलाय। आणि खरं तर ते डोळ्यात काडी कचरा भरलेला राजा नव्हता, डोळ्यात परमात्मा साठवलेला राजा होता। आणि म्हणूनच डोळे भुलले, आपल्या डोळ्यात देव का बसत नाही? कचरा कमी नाही ना आपल्या डोळ्यात, सगळे डोळे भरलेले आहेत आपले। हा भौतिक संसार आपल्या डोळ्यात बसलेला आहे आणि मग देव कसा बसत? जनक राजाचे डोळे निर्मळ होते। हा कोण राजकुमार आहे गुरुजी सांगा? तेव्हा विश्वामित्र म्हणाले, फार महत्वाचा प्रश्न विचारला राजा, पण माझ्याकडून उत्तराची अपेक्षा नको ठेवू। कंठ सद्गदित झालाय विश्वामित्राचा, तू जे विचारतोस ना हा मुलगा कोण आहे,
सहा शास्त्र 18 पुराण 4 वेद सगळे याचे भाट झालेत, पण अजून कोणालाच याचा मेळ नाही. हा कोण आहे म्हणून का कळत नाही महाराज? हा काही काम करतो ना, पत्वर पत्रावळ्या उचलून झाडतो, त्याला आमदार कोण म्हणिलो? हा पत्रावळ्या उचलतो, काही काम करतो, गुरेरा घेतो, ढोरे ओढितो, म्हणून कळत नाही कोणाला. पण राजा भाग्यवान आहेस तू, तुला याचा अनुभव येईल. तेव्हा लक्ष्मणाने एक प्रश्न विचारला होता. लक्ष्मण म्हणाले, गुरुजी तुमच्या मोठ्या मोठ्या दोन माणसात माझं तोंड लहान आहे, पण विचारू का? एक या महान राजाला माझ्या भैयाकडे पाहून, कारण जनकाच्या मुखातून शब्द गेले होते, विश्वामित्रजी हा कोण हे मला ओळखायला तर आला नाही, पण याच्याकडे पाहून असं वाटतं माझी कन्या याच्या पदरात बांधून द्यावी. पण भानगड अशी आहे, स्वयंवराकरता मी जे हर कोदंड म्हणजे शिवाचं धनुष्य आणलंय कैलासातून, ते धनुष्य 300 रुद्रगणांनी उचलून द्यावं आणि मग शंकराच्या हाती चढावं, एवढं जड धनुष्य, याच्या कोमल हाताला ते धनुष्य उचलल्या जाईल का? भुरळ भुरळ जनकालाही भुरळ पडली. तेव्हा लक्ष्मणजी विचारतात की गुरुजी, या राजाला माझ्या दादाकडे पाहून असं जर वाटत असेल की याला आपली कन्या अर्पण करावी, जनक म्हणाले होते मला असा जावई मिळेल का, असेल का माझ्या भाग्यात? त्यावेळेला लक्ष्मणजी म्हणतात, जर या राजाला अशी भावना झाली तर मग या राजाने शंकराचं धनुष्य इथं आणण्याचा प्रपंच विनाकारण कशाला करावा? एवढं अवजड धनुष्य स्वयंवरासाठी तरी कशाला मांडावं? आणि म्हणून त्याच्यातूनच विश्वामित्राला या धनुष्याची कथा सांगावी लागली की शंकराचं धनुष्य इथे कसं आलं. त्यासाठी जमदग्नी आणि रेणुका मातेची कथा सांगावी लागली. माहूरगडावर राहत असताना सहस्रार्जुन नावाचा राजा भारताचं राज्य करीत होता, तो फिरत फिरत इथे आला या रम्य परिसरात. आजही जा महाराज, माहूरगडाचा परिसर फार रम्य, उंच उंच डोंगर, गगनचुंबी वृक्ष, खळखळ खळखळ वाहणारे झरे, पक्ष्यांचे आवाज, प्राण्यांचे आवाज. आणि म्हणून त्या अरण्यात तो राजा मुक्काम ठोकला होता काही दिवस. आणि रेणुकेला वाटलं जेवू घालावं, म्हणून इंद्राकडून कामधेनू मागून घेतली. प्रभू रामचंद्र भगवान की जय. आणि कामधेनूचं वर्णन ज्ञानोपाय असं करतात की ते जो जेधवा मागे ते एक सराप्रस ओची लागे. तिला जे मागितलं ते देती. गुरुजी, ह्या तीनही गोष्टी जरी मृत्यूलोकात काल्पनिक असतील, पण वास्तविक त्या स्वर्गात आहेत असं पुराणात वर्णन आहे. कामधेनू, कल्पतरू आणि चिंतामणी, काय सामर्थ्य आहे त्यांचं. तुम्हाला जे आवडेल, जे तुम्ही मागाल ते तात्काळ देतात. तात्काळ आवडीची धनी धनी म्हणजे पोटभर. ग्रामीण भागात कधी कधी जुन्या माता भगिनींच्या मुखात हा शब्द येत होता. जेवण वाढलं ना की आमची आजी आम्हाला म्हणायची, बापू धनवर जेवावं. धनवर म्हणजे धनीवरी, पोटभर, धनीवरी, पोटभर मनाच्या इच्छा पूर्ण करणारे हे तीन वस्तू आहेत, कामधेनू, कल्पतरू, चिंता. ती कामधेनू इंद्राकडून मागून घेतली, तिनं स्वयंपाक केला, पण तो स्वयंपाक राजानं आयुष्यात कधीच पाहिलेला नव्हता. राजघराण्यात जन्मलेला, राजवाड्यात वागणारा सहस्र अर्जुन, पण असा स्वयंपाक पाहिला नव्हता. मला त्याचं मन घसरलं की असा स्वयंपाक केलाय तरी कोणीकडून. त्यानं ऋषीला विचारलं जमदाग्नींना. जमदाग्नींनी सत्य सांगितलं, सत्य बोले मुखे, सत्य सांगितलं की हा स्वयंपाक आम्ही कोण्या आचार्याकडून करून घेतलेला नाही, कामधेनू बोलवली स्वर्गातून, इंद्रानं पाठवली आणि तिने हा स्वयंपाक केला. राजाचं मन बदललं. खाऊनी जेवणी घर घेणे ऐसे मांडिले सहस्रार्जुने, नात बोलतात. तिथेच जेवला राजा आणि मन बदललं. जमदग्नीला सांगितलं, का रे जमदग्नी ऋषी, तुझ्या गरीबाच्या घरी, दरिद्री नारायणाच्या घरी ही कामधेनू काय करायची? ही माझ्या राजवाड्यात शोभते,
हे काम नेणू दे. जमदग्नीने सांगितलं राजा ही उसनी वस्तू आहे आणि उसनी वस्तू वापर करून परत देण्याचा नियम असतो. का तुमच्या इकडे तसं नाही? ज्यानं उसनी वस्तू दिली आपल्याला वापर झाला की त्याची त्याला परत देणं. ही इंद्राची वस्तू आहे. वस्तू माझी असती तर मी साधू आहे, मी त्याची लालसा धरली नसती, पण वस्तू माझी नाही. आणि मग सहस्त्रार्जुनानं जमदाग्नी बरोबर युद्ध करून जमदाग्नीला रणांगणावर लोळवलं. रेणुका माता उठली आणि रेणुका मातेनं सपा सपा तलवारीच्या वारानं सैन्य कापत चालवलं. त्यावेळेला हजार हाताच्या सहस्त्रार्जुनानं 21 वार असे केले रेणुकेवर की ते कपाळावर मस्तकावर खुपल्या गेले, हृदयावर रुतल्या गेले आणि चक्कर येऊन रेणुका माता पडली. तिचा ज्येष्ठ पुत्र परशुधर, सहावा अवतार, भगवान विष्णूचा सहावा अवतार, शंकराकडे विद्या शिकत होते. कारण विद्येचं माहेर घर मूळ म्हणजे भगवान शंकरच आहेत, भोलेनाथच आहेत. तसं अभंगचे महाराज आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. तिथून पुढे ना आदिगुरु शंकरा 18वा अध्याय ज्ञानेश्वरी, ना आदिगुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा. ज्ञानोबाला म्हणतात आमची शिष्य परंपरा तिथूनच आलेली आहे. तेव्हा परशुरामजी विद्या शिकत होते शंकराजवळ. रेणुकेनं टावो पडला, परशुधरा बाळा धाव घात झाला. तो आवाज कानावर तिथं गेला. शंकराला विनंती केली, प्रभू मला आज्ञा द्या, माझी आई संकटात आहे. शंकरांनी ओळखलं, मातलेल्या सहस्त्रार्जुनानं हा सगळा प्रकार केलाय. तेव्हा तेच शिवधनुष्य, ज्या धनुष्यावर भगवान शंकर युद्ध करत होते, ज्या धनुष्याच्या बळावर, तेच तीन शरुद्रगणांना उचलायला लावलं आणि परशुधराच्या हातात दिलं. ते धनुष्य घेऊन परशुराम खाली आले. मृत्यूलोकावर आईचा आणि वडिलांचा अशी अवस्था पाहिली, वाईट वाटलं. पण रेणुकेनं सांगितलं, रडू नकोस, रडण्याची वेळ नाही. पहिले ज्यानं आमची अशी अवस्था केली त्या सहस्त्रार्जुनाची सोय लाव. त्या धनुष्याच्या बळावर खेळून 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 असा मारला जशी मांजर उंदराला मारती. असा दोन अध्यायात कथा यावा, सहस्त्रार्जुनाचं आणि परशुरामाचं युद्ध. सह कुटुंब सह परिवार इष्टा मित्रा सह सत्यनारायण महाराज जय. सहस्त्रार्जुनाचं सगळं कुल संपवलं तरी क्रोध शांत होईना. शोधून शोधून पृथ्वीवरचे क्षत्रिय 21 वेळेला संपवले. काही सात्विक होते, सद्गुणी होते, ते शिल्लक राहिले. आणि तिथून पुढे कुळांचा विस्तार झाला असं वर्णन आलेलं आहे. आणि मग आता अवतार कार्य संपलं म्हणून परशुरामजींना बद्रीनारायणावर तपश्चर्याला जायचं होतं. पण ते धनुष्य अडथळा आणत होतं. ते धनुष्य घेऊन परशुरामजी एक वेळेला जनक राजाचं आमंत्रण होतं भोजनाचं, म्हणून जनक नगरीत आले होते. आणि जनकाच्या घरी जेवत असताना जनकाची 6 वर्षाची कन्या चित शक्ती आदी माता सीतामाई, त्या ओसरीत धनुष्य ठेवल्या गेलो होत. त्या धनुष्याचा घोडा करून सीतामाई खेळत होती. हाट 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 म्हणून दोन्हीकडून दोन पाय देऊन त्याचा घोडा करून खेळत होती. जेवण झाल्यानंतर परशुराम जेव्हा बाहेर आले तेव्हा जनक राजावर तापले. राजा, माझ्या श्रीगुरुचं धनुष्य कुठे? ह्याच्याकरता जेवणाचं आमंत्रण होत, धनुष्य दे. जनकाने हात जोडले, गुरुजी परशुरामजी मी धनुष्य पाहिलं नाही, तुमच्या सोबत जे होतो तो मी. तेवढ्यात ती सीतामाई घोडा उडवीत उडवीत रस्त्यानं आलेली. परशुरामानं पाहिल्या बरोबर परशुरामाची जिरली भोंड. कारण गग्गा होता की या धनुष्याला एक तर भगवान शंकर किंवा दुसरा मी, आमच्या दोघा व्यतिरिक्त तिसऱ्याची ताकद नाही उचलायला. आता भगवान शंकरही नाही तर परशुरामही नाही,
तिसरा नाही तिसरी म्हणून परशुरामाचा गग्गा जिरला आणि जनकाला विचारलं, जनक मुलगी कोणाची आहे बाबा? जनक राजा म्हणले माझीच आहे. शक्य नाही, आगाऊच अवतार आहे महाराज परशुरामाचा. बाप तसाले मसालाही एक, जमदग्नीचा पुत्र तो. शक्य नाही अशी मुलगी मृत्यूलोकात जन्म घेऊ शकत नाही. खरं सांग जनक मुलगी कोणाची? तेव्हा जनकानं सीतेच्या जन्माची संपूर्ण कथा सांगितली. प्रभु रामचंद्र भगवान की जय. आपल्याला नुसत्या ठळक बातम्या द्यायच्यात आता, आणि ठळक बातम्यातून शहाण्या माणसाला सगळं समजत असत. पहिलं प्रगटीकरण या चित शक्तीचं सीतामाईचं पद्माक्ष राजाच्या घरी, कारण तो देवीचा भक्त होता, आधी मायेचा पुजारी होता. आपल्या भारतीय संस्कृतीत शंकराचार्यांचा जेव्हा अवतार झाला 8व्या शतकात, तेव्हा शंकराचार्यांनी सांगितलं की पाच देवता मा पूजेच्या लायक आहेत. पाच देवता, त्याला देव पंचायतन म्हणतात. जसं गाव चालवण्याकरता ग्रामपंचायत, तालुका चालवण्याकरता पंचायत समिती, जिल्हा परिषद ती तरी एक पंचायतच आहे, विधानसभा तरी ती पंचाचीच पंचायत आहे. तसं ब्रह्मांडाचा सगळा पसारा चालवण्याकरता देव पंचायतन आहे. देव पंचायतन पाच देवता आहेत, आणि त्या पाच देवतेपैकी कोणत्याही देवतेची जरी भक्ती केली ना, ती एकच देवतेला मानणे. त्या पाच देवता आहे का? पहिले देव भगवान वैजनाथ, आदिदेवो महादेवो देवेशो देवभृत गुरु, देवाचे देव देवाचे गुरु असलेले भगवान शंकर. दुसरी देवता भगवान विष्णू. तिसरी देवता आदिमाया शक्ती जगदंबा. चौथी देवता गणपती बापा मोरया. आणि पाचवी देवता आहे सूर्यनारायण. या पाच देवतेच्या व्यतिरिक्त ज्या देवता आहेत, मला जगद्गुरु तुकोबाराचं काम फार कठीणच काम आहे. त्यांनी तर उलटाच वस्त्राला लावला बुवा. तुकोबाराय म्हणतात आम्ही नाहीत पूजा करणार त्यांची, बाकीचे जे सेंद्रिय हेंद्रिय दैवत आहेत ना, हा हा आम्ही नाही. शिल्लर मला वाटतं मोदी साहेबाचं राज्य आल्यापासून शिल्लर बंदच पडली. नोटा 2-2 हजाराच्या, ह्या 2-2 हजाराच्या नोटा आहेत. जगदंबा माता, भगवान शंकर, महाविष्णू, सूर्यनारायण आणि गणपती बापा मोरया. त्यापैकी हा पद्माक्ष देवीचा भक्त होता. ठीक आहे, चालतं, काही हरकत नाही. शक्त असो शैव असो वैष्णव असो, महाराज हे कालच प्रमाण आपण फार गोड दिलं, भेदाभेद भ्रम अमंगळ विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. आणि म्हणून त्या पद्माक्षाला देवी प्रसन्न झाली, लक्ष्मी माता. त्यानं मागितलं की माझी मुलगी होऊन माझ्या मांडीवर खेळली पाहिजे. देवीने सांगितलं हे माझ्या हाती नाही, मी स्वतंत्र नाही, मी महाविष्णूची अंकित हो. महाविष्णूची तपश्चर्या कर. महाविष्णूला प्रसन्न केलं. महाविष्णूने एक मातुलिंगाचं फळ दिलं. 12 महिने त्याची पूजा करायला लावली. ब्रह्मचर्य व्रत पतीपत्नीनं दोघांनी सांभाळायचं, त्या फळाची पूजा करायची, ते फळ आपोआप फुलेल, त्याच्यातून प्रगट होईल तुमच्या घरी महालक्ष्मी. आणि तेच केलं पद्माक्षानं. 12 महिन्यानंतर ते फळ उरलं आणि त्याच्यातून दैदिप्यमान अशी मुलगी निघाली, अतिसुंदर. आणि ती प्रगट झाल्यावर लहानची मोठी पद्माक्षाच्या घरी झाली, ती वयात आली. आणि ज्यावेळेला तिला तारुण्यानी वेढलं, त्यावेळेला राजा पद्माक्षाने तिच्या स्वयंवराची तयारी केली. स्वयंवरासाठी सगळे राजे बोलावले आणि तिला सांगितलं, जगन्माते तू माता आहेस, पण मी या तू अवतार घेतलास माझी कन्या म्हणून, पण मला माहीत आहे तू जगाची आई आहे, तुला योग्य असा वर कोणता आहे. तिने सांगितलं सगळ्यांना बोलवा, मी पाहीन आणि पाहिल्यानंतर ठरवीन. सगळे राजे आले जगातले. आणि मग लक्ष्मी मातेनं वरमाळा हातात घेतली आणि स्वयंवर, स्वयं म्हणजे स्वतःच वर निवडणे असं जाहीर केलं. सगुण मेघश्याम म्हणजे नीलवर्ण. आलेल्या जगातल्या राजपुत्रापैकी, प्रधानपुत्रापैकी आणि राजांपैकी कोणीच नीलवर्ण नव्हता. महाराज हा कलर स्वतः परमात्मानं आपल्याला जो घेतलेला आहे तो जगाला कोणालाच दिला नाही. अहो जगातले सगळे लोक एकतर गौरवर्णी म्हणजे गोरे, किंवा श्यामवर्णी म्हणजे काळे. मला वाटतं बहुतांशी तिसरा वर्णच नाही ना आपल्या जगात, काळे किंवा गोरे असतील. तिकडचे चीन कळली तर पांढरे.
पण नीलवर्ण कोणी नाही. भानगड झाली की कोणाच्या गळ्यात माळ घालायची. आणि असा वर जाहीर असं स्वयंवर जाहीर केल्यावर सगळे राजे चिडून उठले. पद्माक्षा बरोबर युद्ध केलं की हा काही नियम आहे, मृत्यू लोकांवर कोणी नीलवर्ण आहे तरी काय. आणि म्हणून युद्ध झालं भयंकर. पद्माक्ष राजाच सकुटुंब सपरिवार नाश झाला आणि तिथे रक्ताच्या नद्या वाहिल्या. मासाचा चिखल झाला पर्वतासारखा, हाडाचे पर्वत साधे. शेवटी सगळा निपात झाल्यावर लक्ष्मीनं पहिलंच सांगितलं होतं की माझी इच्छा करू नको राजा, बळजबरीनं माझी इच्छा करशील तर तळपट वाजून जाईल. सगळे समाप्त झाले. यज्ञकुंडावर त्या मुलीनं यज्ञकुंडात उडी घेतली आणि अग्नीत आपलं रूप भस्म करून घेतलं, गुप्त करून घेतलं. काही दिवसानंतर रावणाचं विमान तिथून चाललं होतं आणि त्या रावणाच्या विमानात रावण बसलेला होता. त्याचा धंदा ठरलेला होता उठ रे जिंदा, तोच धंदा. जगात जी चांगली वस्तू दिसेल ती उचलायची, लंकेत नेऊन ठेवायची. ही सुंदर राज बाळा त्याच यज्ञकुंडावर येऊन एकटीच खेळू लागली, पाहू लागली, विहार करू लागली, हसू लागली. मुद्दाम रावणाकडे पाहून हसली. तिला माहित होतं अवतारच याच्या करताय, पांढऱ्या करता आपला अवतारच याच्या करताय. महाराज तिचं श्रीमुख पाहिल्याबरोबर रावणाला भुरळ पडली. विमान खाली घेतलं तरी विमान चालवणाऱ्या सारण नावाच्या प्रधानानं सांगितलं होतं की रावण महाराज इच्छा नादी लागू नका, विमान खाली घेऊ नका, इच्छामुळंच हे इथं महाभयंकर युद्ध झालेलं आहे, कोट्यावधी जीव जंतू मारल्या गेलेले आहेत, तुम्ही इच्छा नादी लागू नका. रावणानं ऐकलं नाही. रावणानं खाली विमान घेतलं, विमानातून बाहेर आला. तिनं त्या यज्ञकुंडात परत उडी मारली. रावणानं ते यज्ञकुंड विखरून टाकलं, कारण रावणाला अग्नी पोळत नव्हता, ताकद होती त्याची. अग्नी त्याच्या घरी झाडझूड करायला होता. तो म्हणते करते अग्नीत लपता येते तुला, अग्नी माझा कामावरचा नौकर आहे. त्यानेही उडी मारली, ते विखरलं कुंड सगळं. हाती तर नाही लागली महाराज, ती जगदंबा कशी हाती लागला, आकळ आहे. दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया. परमात्मा म्हणतात माझी माया ही दुस्तर आहे, कळत नाही कोणाला. पण त्याच्या हाती पाच रत्न सापडले त्या यज्ञकुंडात. ते एका पेटीत घेतले आणि रावण लंकेला आला. लंकेला आल्यावर मंदोदरीला बोलवलं, प्रिये प्रिये मी तुझ्यासाठी किती सुंदर अनमोल रत्न आणलेत. मंदोदरी पतिव्रता होती, तिनं सांगितलं ती रत्नाची पेटी उघडू नका, ती रत्न नाहीत, त्याच्यात माझ्या कपाळाचं कुंकू पुसणारी आहे, तिच्या नादी लागू नका, तुमच्या पाया पडते. विनंती करत होती महाराज पहिल्यापासून मंदोदरी, रावण ऐकत नव्हता. मला अजूनही वाटतं की बऱ्याच मंदोदरी विनंती करतातच. सीता सोडा, सीता सोडा, हे रावण ऐकत नाहीत. ऐकलं नाही रावण. तेव्हा पेटी फोडून पाहिली, सुंदर सुकुमार बाळा त्याच्यातून दुसऱ्यांदा प्रगट झाली. सीतेच्या जन्माची कथा आहे. आणि म्हणूनच काही काही उपटसुंबे म्हणतात रावण सीतेचा बाप होता. कशाचा आधार घेतात, इतकाच आधार घेतात. तिचा रावणाची सीता कोण होती म्हणतात, रावणाची सीता मुलगी होती. मुलगी ती कोणाचीच मुलगी नाही, ती जगाची आई. प्रगट झाली तिथे प्रगट. आणि मग मंदोदरीचं खरं वाटलं रावणाला. मंदोदरीने सांगितलं पहिल्यांदा ही पेटी लावून घ्या आणि ही देशाबाहेर नेऊन पुरा, आपल्या देशात पण ठेवू नका. रावणाकडून ती पेटी उचलेना दूतानं सहज उचलली. तेव्हाच रावणाला कळालं की आपली पाया कोण आली. मंदोदरीचं खरं आहे, ती पेटी उचलली, भारत देश उल्लंघन करून नेपाळात नेली. तिथे जनकपुरी नावाचं मिथिला नगर होतं, त्या नगरीच्या शेजारी ती नौकरांनी पेटी पुरली जमिनीत आणि विमान परत नेलं. ती जमीन राजा जनकानं एका ब्राह्मणाला दान दिली होती उदरनिर्वाह करता. त्या ब्राह्मणानं जेव्हा आऊत नेलं, तिथं नांगर नेला, महाराज नांगराच्या फाळाला खळकण असा आवाज आला आणि ती पेटी बाहेर आली. काय काळ होता महाराज वर्णन करण्यासारखा.
आऊत बंद करून त्या ब्राह्मणानं पेटी डोक्यावर घेतली. राजाच्या दरबारात नेली, सांगितलं राजे राजे तुम्ही जी मला जमीन दान केली त्याच्यात तुमचं हे धन सापडलं, हे तुमचं तुमच्या दरबारात राहू द्या. राजानं विनंती केली, भूदेवा ज्या दिवशी मी तुम्हाला जमीन दिली त्या दिवशी भूगर्भातलं सगळं धन तुमचं, उद्या तुम्ही जर विहीर केली आणि त्याच्यात जर भूगर्भात पाणी लागलं त्याच्यात माझा काय हक्क आहे, हे तुमचं धन आहे. राजा म्हणत होता तुमचं धन आहे, ब्राह्मण म्हणत होते हे तुमचं धन आहे. आमच्या चौघा पाच जणांपैकी कोणीही तरी एखादं पाहिजे होतं तिथं, तुम्ही नाही आबा, तुम्ही तेच केलं असत. आमच्या चौघातून पाच जणातून एखादं तरी असत तर म्हणलं असतं हे धन राजाचंही नाही ब्राह्मणाचंही नाही आमचंही. पण कालाय तस्मय नमहा, तो काळच तसा होता महाराज. तेव्हा प्रधानांनी तोडगा काढला की पेटी उघडून बघा निघतय काय बघू. जेव्हा पेटी उघडली, ही कथा जनक राजा परशुरामजींना सांगतात की ही अशी फिरत फिरत माझ्या घरी आली. आणि मग जेव्हा उघडली तेव्हा ब्राह्मणानं सांगितलं एवढं दैदिप्यमान कन्यारत्न माझ्या गरीबाच्या घरी कशाला, राजघराण्यात शोभते. जनकाच्या घरी वाढली म्हणून नाव जानकी, शेतीत सापडली म्हणून सीता, तीच ही सीता तिचं हे स्वयंवर. आणि त्याच्याकरता ते धनुष्य परशुरामांनी तिथंच ठेवलं. परशुरामांनी सांगितलं जनक राजा जेव्हा ही उपवर होईल तेव्हा कोणालाही देऊ नकोस. ज्या वीराला हे धनुष्य डाव्या हाताने उचलून उजव्या हाताने बाण लावता येईल त्याला ही माळ घालील. आणि म्हणून ते धनुष्य कैलासातून अशा प्रकारे आलं आणि तेच स्वयंवराला अशा पद्धतीनं ठेवल्या गेलं अशी कथा सांगितली. आणि जनक राजे आता स्वयंवराच्या तयारीला लागले. प्रभु रामचंद्र देशादेशातून जगातले सगळे राजे हजर आहेत. राम लक्ष्मण विश्वामित्रा बरोबर आलेले आणि आता स्वयंवराचा सोहळा मोठ्या दिमाखात हौसीनं मिथिला नगरीत सगळं नगर थाटल्या गेलंय. आपापल्या मानाप्रमाणे सन्मानाप्रमाणे ज्याला त्याला बसायला जागा व्यवस्थित दिलेल्या आहेत. आणि तेवढ्यात सुंदर एका पांढऱ्या शुभ्र हत्तीवर सोन्याची अंबारी ठेवल्या गेली. रत्न जडित रत्नांनी कोंदणं भरली त्या अंबारीची. लख 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 नाना प्रकारचे पाचू हिरे माणिक मोती लखलखू लागले. आणि सीतेच्या मैत्रिणी सीतेला सुंदर सजवून त्या अंबारीत उभं केलं. अर्धचंद्राकार सगळी सभा बसवलेली आहे. मधो मध तो हत्ती उभा केलेला आहे. सगळ्यांच्या डोळ्यानं नयन मनोहर सीता दिसायला सोपी जावी अशी व्यवस्था केली. कोणत्याही कोपऱ्यातल्या राजाला सहज डोळ्यानं सीता दिसत होती. सगळ्यांच्या नजरा मारत सीतेकडे पाहिल्याबरोबर भुरळून गेल्या. काय सुंदर रत्न होतं ते, स्वरूपाची खाणच होती नुसती. प्रत्येकाला वाटत होतं की स्वयंवर जाहीर होऊ द्या, स्वयंवर जिंकण्याचा प्रयत्न करू. आताच्या काळातल्या सारखं दुलनिया हमले जाएंगे त्या गाडीवर लिहितात. दुलनिया हमले जाएंगे त्याला म्हणा बापू तुझ्या बापाला नेणं भाग आहे, होंडा घेऊन बसलेला आहे आधी. नवरी तुला तुला नाही तर न्यावीच लागणार आहे. लिहितात उगच. सगळे म्हणत होते आम्ही स्वयंवर जिंकू. ज्या वेळेला जनक राजे हत्तीवर चढले दुसऱ्या आणि जाहिरात केली ऐका हो ऐका, यज्ञ मंडपाजवळ ठेवलेलं हे धनुष्य भगवान शंकराचं आहे. भगवान शंकराचं धनुष्य इतकं जड आहे की शंकराचे तीन शेरुद्रगण त्याला उचलून द्यायला लागतात. आणि जो वीर सहज लिहिलेनं डाव्या हाताने उचलून उजव्या हाताने बाण लावील त्याला माझी जानकी माळ घालील हो. जाहिरात लावली स्वयंवराची. असं ऐकल्या बरोबर सगळे राजे महाराजे प्रधान प्रधान पुत्र राजपुत्र घरा 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 माना खाली गेल्या. शंकराचं धनुष्य उचलण्याचं सामर्थ्य कोण कोण करतो एवढा. सचनो शंकराचं धनुष्य कोण उचलावं.
अटापटा माना खाली गेल्या। पुनः पुनः जनकराज हत्तीवरून बोलत होते, अरे है क्या नहीं कोई माई का लाल पैदा हुआ, है तो सामने आओ, उठाओ धनुष। कोणी नव्हतं वरपात। एका बाजूने आवाज किदी किदी हसण्याचा आला, लंकेचा राजा रावण विना आमंत्रणाचा आला होता, त्याला आमंत्रण नव्हतं। तसं होतच महाराज, ज्ञानवराय म्हणतात न पेरिता सैंग तुणे, उठती तैसे साळीचे होणे। मेहनत करावी लागती, कष्ट करावे लागतात, आणि मग थोडं फार पदरात पडतं त्याचं नाव पीक, आपोआप उतू येत आहे गरुड महाराज, त्याचं नाव गांजरे गवत, आपोआपच उतू येत, आपोआप रावण तिथे आला विना आमंत्रणाचा। आणि किती किती असू लागला, जनका तुझ्या मुलीला हत्तीवरून खाली गे, तिच्या गळ्यात तिच्या हातातली माळ माझ्या गळ्यात घाल। आधीच धनुष्याजवळ आला, धनुष्याजवळ रावण येतो तेव्हा सज्जन लोकांचे मन दुखले, सगळ्या सज्जनांना कळत होतं हा शंकराचा भक्त आहे आणि हा धनुष्य उचलू शकतो, आणि खरोखरच उचलू शकत होता। रावण इतका बलवान होता बा, त्यानं कैलास पर्वत शंकरासह हलवला होता, अफाट बळ होतं त्याचं। सगळ्या लोकांना वाटलं की आता रावणाच्या गळ्यात सीते रावणाच्याच पदरात बांधल्या जाती, वाईट वाटलं। जे माळकरी होते, टाळकरी होते, चंदन लावणारे होते, भाविक होते, नाराज झाले, खरी नाराज झाली सीता रावणाकडे पाहून। रावण किती किती हसत धनुष्याजवळ आला, त्या धनुष्याला नमस्कार नाही। खरं तर नाथ बाबांनी असं लिहिलंय की जर रावणानं नमस्कारही केला असता ते बाबा भोळे, बाबाला दया आली असती, रावण धनुष्य उचलू शकत होता। कारण भोळे भगवान इतके भोळे शंकर आहेत, जे जया चित्ती वासना पुरविणे त्याची क्षणा, फार भोळे आहेत भगवान शंकर, काहीच विचार करीत नाहीत। पण रावणानं नमस्कार पण केला नाही, रावण तसाच आला। त्यावेळेला एकच हाहाकार झाला, जनक राजा मनात घाबरले। पण सीतामाईनं भगवान शंकराचा धावा केला, भगवान गिरिजावरा तुमची धर्मकन्या रावणाच्या पदरात बांधायची की काय। महाराज ती हाक शंकराच्या कानावर गेली आणि भगवान शंकरांनी एकदाच 33 कोटी देवांना एकदाच ऑर्डर दिली, वायरलेस सगळ्यांचेच मोबाईल किर किर वाजले आणि उचलल्याबरोबर हॅलो कोण बोलतोय म्हणले देव। भगवान शंकर म्हणले मी शंकरराव बोलतो, जवळ्याचा नाही कैलासचा। काय देवा आत्ताच्या आत्ता जा आणि ते धनुष्य त्याच्यावर तुमचं वजन द्या, धनुष्यावर तुमचा सगळा भार टाका। 33 कोटी देवांनी भार सगळा टाकला धनुष्यावर, रावण धनुष्य उचलतच होता। हे राजकारण झालं आणि मग रावण उचलायला गेला, गुडघ्यापर्यंत आलं, कमरेपर्यंत आलं, छातीपर्यंत आलं, सगळेच नाराज झाले। आणखीन सीतामाईनं धरणी मातेला नमस्कार केला, आई आई तू तरी कृपा कर, रावणाला धनुष्य उचलू देऊ नकोस। धरणी माता हादरली, धरणी कंप झाला, रावण हा भूमीवरच उभा असल्यामुळे जशी भूमी हादरली तसे रावणाचे पाय घसरले, रावण पडला, पालथा पडला आणि धनुष्य गळ्यात अडकलं। प्रभु रामचंद्र भगवान किती सोसाट्याचा वारा आला तरी भगवान शंकराच्या वैजना त्याच्या कृपेनं आपल्याला काहीच होत नाही। म्हणजे भोवती लावलेले जे पडदे आहेत ना, ते पडदे हलायला लागले, ते लाकडं वाजायला लागले, तुम्ही काहीच चिंता करू नका। आणि सगळ्याला काही जे व्हायचं असेल तर पहिला माझा नंबर लागल ना हो इकुणीकडं, माझी काही काळजी ठेवा ना तुम्ही, जेव्हा माझा नंबर लागेल तेव्हा तिथून पुढं तुमच्याकडे येईल ते। एवढा आपला बाप मंदिरात जबरदस्त बसलेला आहे, चिंता करू नका।
वैजनाथ भगवान की जय। आपलं काम आहे त्याचं ध्यान करणे, त्याचं काम आहे सगळी सृष्टी चालवणे, ते परमात्माचं काम आहे। कधी वारा सोडायचा, कधी पाऊस सोडायचा। काही माणसाला असं वाटतं हे वारं कशाला आलं असतं, मेले असते ना सगळे वारं जगात नसतं तर। ते देवाचं काम आहे, त्याला सोडावं लागतंय, आखडावं लागतंय। त्याचं काम तो करील, आपलं काम आपण करा। तेव्हा रावण पालथा पडला। जनकराजाला वाईट वाटलं। जनकराजानं पुन्हा एकदा पुन्हा जोडून विनंती केली। रागावले की अरे असा कोणी आईचा दूध पिलेला वीर नाही का जन्माला आला, असा क्षत्रिय नाही, कारण हा रावण मरल ना, आता त्याच्या छातीवर धनुष्य पडलंय। आईच्या दुधाचं नाव ऐकून लक्ष्मण थर दिशी उभा राहतो आणि जनकाला सांगितलं, राजे तुमचे शब्द मागे घ्या, हे सुमित्रेचं दूध आहे, धनुष्य नुसतं उचलणार नाही, तुकडे करीन। विश्वामित्राने लक्ष्मणाला थांबवलं, लखनजी ये हिस्सा तुम्हारा नाही, धैर्य। आणि विनंती केली श्रीरामाला, राघव राघव तुम्ही उठा, तुम्ही धनुष्य उचला। परमात्मा उठले, सद्गुरूच्या चरणावर साष्टांग नमस्कार केला, आशीर्वाद दिला विश्वामित्रांनी, विजयी भव राघव, विजयी भव। आशीर्वादाचं फळ मोठं असतं, अभ्यासापेक्षाही आशीर्वाद महान आहे। सगळ्या जनता जनार्दनाकडे पाहून परमात्मा वाकले, नमस्कार केला, सगळ्यांच्या दृष्टीतून आशीर्वाद मिळाला। आणि मग धनुष्याजवळ येऊन नमस्कार केला, ते धनुष्यच उसळलं, डोळ्याचं पात्याला पातं लागत नाही, ते धनुष्य आता चढलं। परमात्मा बाण लावायला गेले, त्या धनुष्याच्या देवतेनं विचार केला, आताच मला रावणासारख्या पापी दुष्टाचा हात लागला होता, असा हात परत लागू नये, या पवित्र हातात आपला शेवट व्हावा म्हणून कडडडडडडड आवाज आला आणि धनुष्याचे तुकडे तुकडे होऊन धनुष्य खाली पडलं। प्रभू रामचंद्र भगवान की जय। आणि स्वयंवर श्रीरामानं जिंकलं, एकच जय जयकार झाला, स्वयंवर जिंकलं, स्वयंवर जिंकलं। आणि वित्त धनवान कसा आहे, मात म्हणजे त्याची कीर्ती काय, काहीच माहिती नाही। जनक राजा विश्वामित्राकडे आले आणि पुन्हा विचारलं, गुरुजी मी तुम्हाला पहिल्या दिवशी विचारलं होतं की मुलगा कोण आहे, आणि आज तर त्यानं माझी कन्या जिंकली, तो माझा जावई झाला याच्यात शंका नाही, पण शोभेल असं कुळ आहे का आमच्या कुळाला? विश्वामित्र म्हणाले, तोंडावर बोट नाही, सगळाच हात ठेव, नुसतं बोट ठेवू नकोस, कारण हा कोण आहे सांगू तुला, हा सूर्य कुळातल्या अजपुत्र दशरथाचा सुपुत्र श्रीराम आहे। प्रभू राम चंद्र भगवान की जय। सूर्यवंश जगात प्रख्यात वंश आहे, जगात प्रख्यात, दोनच वंशाची कीर्ती आहे महाराज जगात, आणि दोनच वंशाची पुराण कथा आहे, का तिसरा एक यदुवंश येतो, पण एक सूर्यवंश आणि दुसरा सोमवंश, तिसरा यदुवंश, हे प्रख्यात वंश आहे, सगळ्यात प्रख्यात सूर्यवंश आहे, आणि त्या सूर्यवंशातला हा राजा आहे, राजकुमार आहे। आ हा 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 हा, जनकाच्या आनंदाला पारावार राहिला नाही, पण दशरथ नंदन म्हटल्यानंतर पुन्हा एक प्रश्न पडला, दशरथाला नेमकं आमंत्रण नव्हतं। महाराज सगळेच आपापल्या मुलामुलीचे लग्न केलेले आहेत, आपण लग्न म्हटलं की काही ना काहीतरी विसरणारच, असं लग्नच होऊ शकत नाही महाराज की ते पूर्णपणे कोणालाच राग आला नाही, कोणालाच आमंत्रण देण्यात राहिलं नाही, असं लग्नच होत नाही। जवळचाच एखादा विसरू शकतो, होतंय असं, आणि जनकाकडून झालंच होतं ते, जनकाकडून नजर चुकीनं राजा दशरथाला आमंत्रण नव्हतं, रावणाला मुद्दाम नव्हतं, रावणाची गोष्ट सोडा, रावणाला मुद्दामच दिलं नव्हतं दुष्ट म्हणून, पण नजर चुकीनं राजे दशरथ राहिलेले होते, आणि दशरथाचाच पुत्र, त्यानंच कन्या जिंकली, आणि म्हणून जनक राजाला जरा वाईट वाटलं की आता कसं होईल,
दशरथासारखा स्वाभिमानी राजा लग्नाला येईल का? पण परत परत विश्वामित्राला विनंती केली, गुरुजी आता तुम्हीच कृपा करा, माझ्याकडून दशरथाला आमंत्रण नाही. त्यावेळेला विश्वामित्र म्हणाले, तू चिंता करू नको, तू फक्त स्वयंपाक वाढवायचं कर, कारण लग्नाला दशरथाचाच काय. दशरथाच्या बापाच्या 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 बापालाही येणं आहे, कारण जगाच्या बापाच्या बापाचं लग्न आहे. सगळे येणार, चिंता करू नको. हस्तलिखित लिहिली पत्रिका, विश्वामित्रानं खाली सही ठोकून दिली आणि रामाला घेऊन बरोबर निघल्यापासून जेवढे पराक्रम श्रीरामानं केले त्याच्यात संक्षिप्त वर्णन केले आणि ती चिठ्ठी दूता हाती दिली. द्रुत गतीनं दूत अयोध्येला पोहोचले आणि ती चिठ्ठी वशिष्ठाकडून वाचल्या गेली. दशरथ राजाला आनंद झाला, सगळं वराडी मंडळ घेऊन राजे दशरथ मिथिला नगरीत आल्यानंतर भेटी गाठी झाल्या. निळोबा महाराज या, हा प्रतिध्वनी येतो याचा जरा याचा नुसतं सिंगल आवाज आला पाहिजे, मला प्रतिध्वनी आल्यासारखा वाटायला लागला याचा. प्रभु रामचंद्र भगवान की जय. माझा आवाज मोठा असावा असा अर्थ त्याचा नाही, आवाज कमी असावा, पण शब्द जे मुखातून निघाले ते श्रोत्यांना सगळे स्पष्ट कळावेत, तर ती कथा नाही तर मग धिंगा ना. कळालंच नाही महाराज का, हे तर श्रद्धेनं ऐकत असतो महाराज समाज, मायकाची लक्ष देऊन ऐकत असतात, पण ते जर स्पष्ट कळालं तर चांगलं होतं. मायकाची सुविधा त्याच्याकरता शब्द कानावर जाण्याकरता, हा स्पष्ट करण्याकरताच आहे ते सगळे. पण अलीकडचा काळ असा झाला की नुसता धिंगाणा झाला पाहिजे, महाराज काय म्हणायला लागले, कारण महाराजाला श्लोक येत नाही आणि भजन्याचे प्रमाण पाठ नसतं ते मी सोडून जाते आवाज मोठा झाला की, मग त्याच्याकरताच येते त्याला तोंड लावणं ह्याच्या भानगड येत ना, त्याच्याकरताच येत त्या की आम्ही काय करायला लागलो, तुमच्या बापाच्या बापालाही न कळायला पाहिजे तरच आम्ही. प्रभू रामचंद्र भगवान की जय आहे हे खरं स्पष्ट करण्याकरता त्याचा उपयोग वेगळा चालला, माफ करा मला. बोलत बोलत प्रेम भावे धसाळ गेलो. जेव्हा दशरथ सगळं वराडी मंडळ घेऊन येतात तेव्हा जनक राजाला आनंद झाला आणि दशरथाबरोबर जी अयोध्येतली दोन मुलं आली, भरत आणि शत्रुघ्न, हुबेहूब राम लक्ष्मण दिसत होते ते, नाही होतेच, कारण रामाच्याच अर्ध्या भागाचा कौशल्याचा भरत आहे आणि लक्ष्मणाच्या अर्ध्या भागाचा म्हणजे सुमित्रेचा शत्रुघ्न आहे, त्याच्यामुळे हुबेहूब सारखे दिसत होते. जनक राजाने विचारलं, वशिष्ठ गुरुजी ही नवरदेव मुलगा आणि नवरदेवा बरोबरचा मुलगा इकडं कसे आले? वशिष्ठानं समजावून सांगितलं, राजा तसं नाही, ते मिथिलेतच आहेत, पण हे भरत शत्रुघ्न दशरथाचे दुसरे दोन मुलं आहेत. चार मुलं? हा दशरथाला चार मुलं आहेत. जनक राजा म्हणाले, मलाही चार मुली आहेत. चार नव्हत्या, एकच होती उर्मिला नावाची मुलगी. सीता कोणाची ही कोणाला सांगता येणार नाही. आणि मांडवीनी आणि श्रुतकीर्ती ह्या दोन मुली कुशध्वज राजाच्या होत्या. तो कुशध्वज जनकाचा भाऊ होता, पण भावाच्या मुली आपल्या समजण्यात येत होत्या त्या काळात. आताचा काळ जरा बदलला, आता लहान्या भावाच्या मुली लग्नाला आलेल्या आहेत आणि काळजी मोठ्या भावाला लागली. तसं नाही, आता एकाच्या मुली लग्नाला आल्या की दुसरा मुद्दाम च्या आपल्याला बोलवतो, यान गुरुजी घ्याच्या, यंदा समजते आमच्या मोठ्याची. मुली लग्नाला आल्या म्हणजे याला गुदगुल्या होतात, असा काळ नव्हता. जनक राजा म्हणाले, पदरात घ्याल का आम्हाला? वशिष्ठाची मान हाडली. वशिष्ठ म्हणाले, काही हरकत नाही. चार मुलीच्या अंगाला हळद लावल्या गेली, चार नवरदेव मुलांच्या अंगाला हळदी लागल्या, एकाच मंडपात चार बहुले झाले आणि यथाविधी भगवान शंकर, ब्रह्मदेव, इंद्र, चंद्र, यम, वायू, वरुण, कुबेर, यक्ष, किन्नर, तुंबर, गंधर्व, विद्याधर सगळेच्या सगळे विवाहाला आले आणि सुंदर लग्न सोहळा मिथिला नगरीत पार पडला. 5 दिवस आनंदानं लग्न लागलं आणि 6व्या दिवशी निरोप समारंभ झाला. निरोप समारंभ जनक राजानं यथाशक्ती द्रव्यदान
हत्ती दान, घोडे दान, खूप अशा प्रकारचं अंधन दिलं. आणि भरलेल्या डोळ्यानं आपल्या चारही मुली वाटेला लावतात. तिथे विरहाची कथा आहे. पण महाराज, असा जगात कोणीच बाप नाही की ज्या दिवशी मुलीला वाटं लावतो आणि त्याच्या डोळ्यात पाणी येत नाही. विरह, विरह हा एकच प्रसंग असा आहे मुलीच्या लग्नातला. फक्त बापाला समाजाच्या समोर रडता येत नाही. बाप रडायचं असलं कुठेतरी भिंतीकड तोंड करून रडतो, पण रडतोच, डोळ्यात पाणी येणारच. कन्या आहे महाराज ती. चार कन्या ज्या वेळेला वाटेला होतात त्यावेळेला जनकपुरीच्या सगळ्या स्त्रिया रडायला लागल्यात. जनक राजा पण अश्रू पूर्ण झाले असं वर्णन आलेलं आहे. कारण राजालाही अंतकरण आहे. आणि महाराज, अंतकरणाचा हा भाव आहे. कंठ दाटणे, अश्रुपात येणे हा अंतकरणाचा भाव. ज्याला अंतकरणच नसेल, कठोर असेल, त्याची गोष्ट वेगळी आहे. येतो आणि सगळ्यांना वाटं लावलं. रथ झुंपले, पालख्या तयार झाल्या, मेणे सिद्ध झाले, उंट, हत्ती, घोडे अयोध्येकडे निघालेले आहेत. चतुरंग सैन्य शिपाई सगळे निघालेत. आणि रस्त्यानं जात असताना अचानक वाटोळ सुटली मोठी. भरभर 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 सगळ्यांच्या डोळ्यात धूळ गेली. काय झालंय म्हणून घाबरले. दशरथ राजांनी वशिष्ठांना भविष्य विचारलं की माझ्या चार मुलांच्या लग्नात, चार मुलांच्या अंगाला हळदी, चार सुनार रथात, आणि असं असा प्रसंग काय यावा. वारा उलटा सुटला. महाराज, उलटा वारा हा अपशकुनाचं चिन्ह असतो. समजा आपल्याला जर पूर्वेकडे जायचं तर वारानं पश्चिमेकडून पूर्वेकडे लोटलं पाहिजे, म्हणजे शुभ चिन्ह आहे. पण जर समोरून मागं लोटत असेल अशुभ आहे, काहीतरी संकट आहे. वशिष्ठजी म्हणाले, राजा दशरथा, इथे भयंकर युद्ध होण्याचे चिन्ह आहे. महाराज, हा राजा युद्धाला घाबरणारा नव्हता, पण प्रसंग युद्धाचा नव्हता. प्रसंग होता तो लग्न प्रसंग, विवाह प्रसंग होता. चार सुना, चार मुलं, वराडी मंडळी, आणि अशा वेळेला युद्ध. सगळ्या वराडणी, मला वाटतं वराड्यापेक्षा वराडणी आजही मोजा जास्त भरतात. वराडणी होत्या सोबत, अशा प्रसंगाला युद्ध कसं. वशिष्ठ म्हणाले, चिंता करू नको दशरथा. जिये बाही उभा लक्ष्मीचा वल्लभा. सर्व सिद्धी स्वयंभा तेथीची असती. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयो भूतीर्ध्रुवा आणि तीर्मतीर्मो. ज्या बाजून देव आहे त्या बाजून विजय होईल, फक्त शांतता सांभाळ. परमात्मा रथात बसलेले होते आणि कर 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 वाटूळ सुटली. त्या वाटुळीतून महाभयंकर पिंगट जटा, पिंगट दाढी, खांद्यावर परशु कुऱ्हाड, आणि एक भयंकर वीर निर्माण झाला. ते होते परशुरामजी भगवान की जय. महाराज, जे दावायचं होतं वेगळं, होतं वेगळं. परशुरामाला जो क्रोध अनावर होतो तो दोन्ही एकच आहेत, राम परशुराम. पण परशुरामाचा क्रोध आता श्रीरामाला अर्पण करायचा आहे आणि नंतर अवतार संपवायचा आहे. हा डबल रोल आहे, राम परशुराम एकच येते मुळात. पण जगाला काही कळे ना, परशुराम परशुराम पाहिल्याबरोबर क्षत्रियांची दानादान उडून गेली. जे सैन्य शिपाई होत ते रानमाळ पळू लागलं. परशुरामाची धास्तीच तशी होती, 21 वेळा पृथ्वीवर क्षत्रिय ठेवले नव्हते. क्षत्रियांचा कर्दन काळ म्हणत होते त्यांना. आणि म्हणून घाबरले सगळेच. आता काय होईल, आता काय होईल. जगाचा करता हरताच तो आहे, त्याची लीला आहे. आणि परशुरामाने सांगितलं, राजा दशरथ, माझ्या गुरुचं धनुष्य मोडणारा कोण आहे पाहते निमित्त. कारण काय, कारण भांडण म्हणलं की काहीतरी आपल्या ग्रामीण भाषेत कळ लागती, कळ. निमित्त, काहीतरी निमित्त शिवाय भांडण कसं होईल. परशुरामने विचारतात, दशरथा, माझ्या श्रीगुरु शंकराचं धनुष्य कुणी मोडलं. दशरथ राजा पदर पसरू लागले.
माफ करा, परशुराम माफ करा, माफ नाही चालणार नाही। धनुष्य कुणी मोडलं सांग, का मोडलं? अहो माझ्या मुलांच्या अंगाला हळदी येतो, हा युद्ध प्रसंग नाही परशुरामा, मी ऐकणार नाही। धनुष्य कोणी मोडलं? परमात्मा श्रीरामानं विचार केला, आता सगळेच घाबरले, आपलाच रथ परशुरामाच्या पुढे उभा केला, सांगितलं गुरुजी तुमच्या गुरुचं धनुष्य मोडणार आम्ही, आपल्याला बोला काय बोलायचं, म्हाताऱ्यांकार भार आपल्या हातात दिलेला आहे, आता का मोडलं? ते म्हणले तुम्ही तिथे का ठेवलं, तुमच्या गुरुचं धनुष्य तिथं का ठेवलं? तुम्ही तिथं ठेवलं, माझ्या सासऱ्यानं पणाला लावलं, मी उचलताना मोडलं। ग्रामीण म्हणे माहित नाही का तुम्हाला, जिची तिला चोप नाही शेजारणीला झोप नाही, शेजारणीवर काय म्हणून पडता तुम्ही? तुमच्या गुरुचं धनुष्य तुम्ही नीट तिथं का ठेवलं? आमच्या गावात जे गावातल्या आडावर लहानी विहीर असती, आड म्हणजे पाणी भरायचं आड, रोजही भांडणं असतात, आणि भांडणं काही नसतं। आमच्या गावात एक भांडणाची मान करी नाही, तिच्याकडेच मान आहे भांडणाचा, बरं आबा तिनं जर भांडणं केले नाही, जसं तुम्ही माळी जर नाही जपल्या तर तुम्हाला ताप येते का नाही, तसं तिनं जर भांडणं केले नाही तर तिला सलाईन घ्यावं लागतंय, म्हणून सगळ्या गावाला माहिती आहे की हिला भांडणं करूच द्यावं लागतात। तिचा मालक कटाळलेला आहे, तो म्हणतो बाबा मी पाया पडतो तुमच्या, पण मा बायकूल भांडू द्यायचा जरा सर, कारण मग सलाईन घ्यायचं काम नाही दिलं। ती काय करते, संध्याकाळी पाणी भरलं त्या आडावर की गुरुजी पावरा तिथंच ठेवून देते, भांडणाला पाठ निमित्त तितकं लागलं ना, आणि मग काय होतं ती उशिरा पाण्यावर पाणी काढायला येते, तोपर्यंत दुसऱ्या बाया येतात, आणि बाया मोठ्या विचित्र, आमच्या गावच्या बरं तुमच्या नाही, आपला पवरा बाजूला ठेवून तिच्या पवऱ्याने पाणी शांतात, रिकामा दिसतो तिथं पाणी शांतात, पण तो पवरा इतका इमानदार आहे, त्याचं दावं सांगतं की आपल्याला हात लागलेला आहे, पाणी काढलं की दावं भिजत असतंय, मग ते भिजलेलं दावं ती आली की पाहती, आणि मग होतं सुरू। आता ते भांडण नाही सांगता येणार मला, कशी करते, कोण तिच्या हाताला सरप दसला होता ग, कोण तिच्या हाताला विंचू चावला, का घेतला माझा पोहरा, कोणीच उत्तर देत नाही, सगळ्या बाया मुकट्यानं राहतात, त्याला माहिती आहे मुकत राहावं लागतंय, नवीन एखादी जर सून नांदायला आलेली असली तर मग ती तिच्यावर धावती, का ग तू इथं होती ना, तुझं घर इथं जवळ आहे ना, माझ्या पोहऱ्याला हात कोण लावला? तर ती जर बुद्धिवान पोरगी असली ती म्हणते आत्या बाई जिथी तिला झोप नाही शेजारणीला झोप नाही, पोहरा कशाला ठेवला होता इथं, ठेवला म्हणून दुसरीनं घेतला। रामप्रभू म्हणतात तुम्ही धनुष्य का ठेवलं होतं? तुम्ही ठेवलं ते माझ्या सासऱ्यानं पणाला लावलं म्हणून मोडलं, माझ्या बरोबर युद्ध करावं लागल रामा। ते म्हणले तुम माझ्या बरोबर तुम्हाला युद्ध करायला परशुरामा दुसरा जन्म घ्यावा लागेल, कारण मी खानदानी क्षत्रिय, मी ब्राह्मणावर बाण सोडत नाही, मी ब्राह्मणावर बाण सोडलेलाच नाही आयुष्यात रामानं, कारण गो ब्राह्मण प्रतिपालक, क्षत्रियांचा वंश असा आहे की गायीचं आणि ब्राह्मणांचा रक्षण करणे, हात नाही उचलायचा। परशुरामा तुम्ही ब्राह्मण कुळात जन्म घेतलाय, जमदग्नीचे आहेत तुम्ही, मी राजा दशरथाचा आहे, मी बाण नाही उचलणार तुमच्यावर, मग माझे बाण सहन करावे लागतील, हा हे करीन, तुम्हाला काय युद्ध करायचं, तुमच्या पुढे माझी मान आहे। सनासन सनासन परशुरामानं बाण सोडले, परमात्मानं ते सगळेच बाण गिळून टाकले, काहीच ठेवलं नाही, शेवटी परशुकुरावर फेकून मारला तेही जळाला, काहीच राहिलं नाही, ज्यावेळेला परशुराम खाली झाले त्यावेळेला परशुराम म्हणाले रामा तू जोडायचं शिकला, तोडायचं शिकलास पण जोडायचं शिकला नाही। रामप्रभू म्हणले तुमचं झालं का आता सगळं, आमच्या गुरुनं आम्हाला जोडायचं शिकवू अथवा तोडायचं शिकवू, तू माझे बाण तोडले पण माझ्यावर जोडला नाही, मी जोडणार नाही। परशुराम धावत आले, गळ्यात मिठी मारली, राम परशुराम एक झाले, आणि रामा परशुरामाच्या अंतकरणातला जमदग्नीनं दिलेला क्रोध श्रीरामाला अर्पण केला, आणि सांगितलं की आता सगळ्या चाव्या श्रीरामाच्या हातात आहेत, माझा अवतार संपला, मी आणि श्रीराम दोन नाहीत, अभेद आहेत, जसे भगवान शंकर आणि भगवान विष्णू दोन नाहीत, तसे राम आणि परशुराम दोन नाहीत,
अवतार कार्य संपून परशुराम निघून गेले आणि हे वराडी मंडळ सर्व अयोध्येत आलेलं आहे. अयोध्येत आल्यानंतर आनंदानं वराथीचा घोडा नाचला आणि आनंदी आनंद झाला. इथे 27 अध्यायाची बालकांडाची कथा नाथांनी या कथेला विराम दिलेला आहे. आज नुसते आपण 5 मिनटं प्रवेश करणार अयोध्याकांडात. उद्या अयोध्याकांड हे छोटंसं असल्यामुळं अयोध्या आणि काहीसं अरण्य उद्याचा विषय राहील. काही अरण्यकांडातला भाग आणि काही अयोध्याकांडातला भाग. तेव्हा अयोध्याकांडाला आपण नुसतं आज प्रवेश करून तुमची आज्ञा घेणार आणि मग नंतर आरती पूजा आरती आणि प्रसाद होईल. प्रभू रामचंद्र भगवान की जय. 4 वीर मुलं आणि 4 लक्ष्मी सारख्या साक्षातच लक्ष्मी सीतेच्या रूपानं दशरथ राजाच्या दरबारात आता अयोध्येत असं रम्य समाधान झालं. इतकं रम्य समाधान झालं की अष्टमहासिद्धी तिथे नाचू लागल्या राजाच्या दरबारात. 18 भार वनस्पती फुले फुले ओळती. 18 भार वनस्पती फुले फुले ओळती. 22 पोखरणी नदी गंगा वाहती. 22 पोखरणी नदी गंगा वाहती. जागरी कुलस्त्रिया राजराणी व संपती. जागरी कुलस्त्रिया राजराणी व संपती. हे सुख जाणून आकाशया योग सेविती. सुख जाणून आकाशया योग सेविती. हे सुख जाणून आकाशया योग सेविती. सुख जाणून आकाशया योग सेविती. परिसी मदान सासु हम जो जोरी बाळा. परिसी मदान सासु हम जो जोरी बाळा. परिते मदान सासु हम जो जोरी बाळा. कुठेच काहीच पाहायचं काम नव्हतं राजाला. दरबारात सगळे आनंदी आनंद. सुमंतासारखे विचारवान प्रधान पदरी शूर शिपाई आणि 4 राजपुत्र तेही धुरंधर योद्धे. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न आनंदी आनंद होता दरबारात. अशा वेळी एक दिवस राजानं सहज आरशात पाहिलं असता राजाच्या कानाजवळचे केस पांढरे झालेले दिसले आणि ते केसच कानात राजाला येऊन जशी गोष्ट सांगू लागली की राजा आता सावध होण्याची गरज आहे. तेवढ्यावरच राजा सावध झाले. राजाला मृत्यू म्हणजे काळ कानाजवळ येऊन सावध करतोय. राजालाच नाही सगळ्यालाच करतो. आपण सावध होत नाही हा भाग वेगळा आहे. जरा कर्णमुळी सांगू आली गोष्टी. जरा म्हणजे म्हातारपण. कर्णमुळी म्हणजे कानाजवळ. कानाजवळचे केस पिकले पांढरे झाले की ते जणू कानात सांगतात. ते म्हणतात भाऊराव आता आवराव. आता आवराव आता तुमचं जवळजवळ आलंय. सावध झाले महाराज राजा सावध झाले आणि राजाचा विचार बदलला. आता मी थकलो. आता काळ जवळ येऊ पाहतोय आणि कोटपर्यंत गाडा लोटीत राहायचंय. हा भार कोटपर्यंत डोक्यावर. पुढिलाचे ओझे आपल्या माथा घेई जे. मग सांगे कान दटी जे धनुर्धरा तैशी प्रकृती करी कर्मे ती म्या केली म्हणे भ्रमे. हा नसता छंदे ना तुकोबाराय म्हणतात नसत्या छंदे जग विनोदे विवळत असे. नको नको मना तू माया जाडी. नको नको मना तू माया जाडी. नको नको मना
घेण्याची गरज आहे. साधू संतांचे संदेश सावधानतेचे इशारे आहेत वाङ्मया. आता तरी आता उघडी डोळे जरी जरी अद्यापि न कळे, पण भानगड अशी आहे गुरुजी, उमर पचपन की लेकिन आदत बचपन की. आदत तीच. अरे वय काय झालंय आता? वय झाल्यावर तर कळा नाही कळत महाराज. जसं जसं वय पुढं जात तस तस हाव लोभ हेवा जास्त जास्त होतो. राजा सावध झाले आणि राजानं श्री गुरूंना विचारलं, गुरुजी मी आता थकलो, ऐके वशिष्ठा विशेषज्ञा ममांगी बाणली वार्धक्य संज्ञा. गुरुजी आता मी थकलो हो, आता मी म्हातारा झालो, अजूनही राज्य भोगाची प्रज्ञा कायसी सर्वज्ञा मजाता. आता राज्य कारभाराच्या लायक प्रज्ञा म्हणजे बुद्धी मला राहिलेली नाही, माझी बुद्धी कमी कमी होऊ लागलेली आहे. असं म्हणतात 60 वर्षाच्या पुढे बुद्धी कमी कमी होते, तेवढं काम करीत नाही. जरा एक एक गोष्ट पुन्हा पुन्हा ऐकावी लागती, कळत नाही, ध्यान विसरत. भानगडी अशा आहेत महाराज, जे पचत नाही ते खावा वाटत. आता म्हाताऱ्या माणसाला भजी कशाला खावा वाटावं, बेजार होतात ना दुसऱ्या दिवशी. पण हे असं होतच. राजा म्हणतात आता हे पुढचे दिवस बेजारीचे आहेत. त्याच्यापेक्षा चोर पाहे झोंबती तो आधीची ऋषीचे संपत्ती, उद्या आपल्यावर आपत्ती येण्यापेक्षा आजच आपण राजीनामा देणं चांगलं आहे. मला वाटतं गुरुजी हा सगळा राज्यभार श्रीरामाच्या स्वाधीन करावा आणि डोळ्यानं कौतुक पाहावं रामाचं. खरं तर वशिष्ठाला आनंद झालाय राजाचा ऐकून की माझा शिष्य, त्याला संसाराविषयी वैराग्य निर्माण झालं. वमलिया अन्ना लाळण गोटी रचना अंगण सुये अलिंगना प्रेताची. महाराज ज्याचा शिष्य परिपूर्ण झाला त्या गुरुला आनंद होत असतो. आनंद झाला वशिष्ठाला की दशरथ राजाचे हे विचार चांगले आहेत, की आता आपण कारभार सोडून द्यावा. पण वशिष्ठ म्हणाले तू जबाबदार आहेस, सगळ्या लोकांची श्रद्धा जर तुझ्यावर असेल तर तुला ह्याही वयात राज्य करावं लागेल. उद्या तू दरबारात बोलव, दरबारात 18 पगड जातीचे लोक सगळे एकत्र कर आणि सर्वानुमते ठराव मांड. सकळाशी संमत किजे जो दृढ कार्यार्थ. सगळ्यांच्या विचारानं केलेलं काम हे चांगलं असतं. म्हणून असं ठरलं की उद्या दुपारी 2 वाजता बैठक घ्यायची सगळी अयोध्येच्या लोकांची. विचार मांडायचा आहे, राजा विचार मांडणार आहे आणि अयोध्येचे लोक त्याच्यावर सह्या करतील की राजीनामा स्वीकारायचा की नाही ते उद्या पाहून घेणार आपण. तुर्तास झालेली सेवा वैजनाथांच्या चरणी, तुम्हा सर्व श्रोते मायबापांच्या चरणी, मला आदरणीय वंदनीय पूज्य असलेले सर्व गुणीजनांच्या चरणी, साधू संतांच्या चरणी समर्पित करतो. तुमच्याकडून वाणीला आशीर्वाद मागतो आणि विरामही देतो. पुंडली कवरा हरिधर श्री ज्ञानदेव तुकाराम, प्रभु रामचंद्र भगवान की.